फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, कई सारे कपड़ों की वैरायटियां, आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली मालेगांव, प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। मानव समाचार में आपका इस्तकबाल है, आइए देखते हैं ब्रेकिंग न्यूज। नंदुरबार जिला के नावागांव में 18 लाख का गांजा जब्त। शोहदा तालुका के नावागांव में केले के फार्म में गांजे की गैर कानूनी काश्त का पता चला है, जब एक खुफिया मुखबिर ने इत्तला दी कि जिला परिषद का एक साबिक रुकन केले के बाग में गांजा की काश्त कर रहा है, तो शोहदा पुलिस और लोकल क्राइम इन्वेस्टिगेशन ब्रांच नंदुरबार की टीम की जानिब से छापा मारा गया, जिसमें 253 किलो 18 ग्राम गांजा बरामद हुआ और इस गांजे की कीमत मार्केट की कीमत के मुताबिक 17,74,662 रुपए थी। तमाम मुतालिका अशिया को जब्त कर लिया गया है और शोहदा पुलिस स्टेशन में मुकदमा दर्ज कर लिया गया है। एक तरफ जिला में मुनशियात से पाक सरगर्मियां अंजाम देने वाले पुलिस फोर्स के अफसरान की इस कार्रवाई से अब कुछ सवाल उठ रहे हैं कि क्या जिला नंदुरबार वाकई मुनशियात से पाक जिला है। नंदुरबार जिल्ह्यात शहादा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक नवानगर म्हणून गाव आहे, जे MP च्या बॉर्डरवरती आहे आणि त्या गावामध्ये एका इसमानं आपल्या केळीच्या शेतामध्ये गांजाची लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या ठिकाणी छापा मारलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला बराचसा गांजा या निमित्तानं त्या शेतकऱ्यानं केळीच्या पिकात लावल्याचं निष्पन्न झालं, त्याच्यावरून आम्ही हा सगळा गांजा जप्त केलेला आहे आणि एका इसमाला ताब्यात घेतलेला आहे। हा जो गांजा आहे हा साधारणपणे 2 क्विंटल 50 ग्रॅम आहे आणि याची किंमत 17,74,000 एवढी आहे। महाराष्ट्र आणि MP यांच्या बॉर्डरवरती काही ठिकाणी अशा प्रकारचं गांजाचं वाहतूक किंवा निर्मिती अशा प्रकारे होऊ नये यासाठी आम्ही ड्रोनच्या माध्यमातूनही लक्ष ठेवून आहोत आणि येत्या 17 तारखेला मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या विधानसभेचे इलेक्शन्स आहेत, त्या अनुषंगानं बॉर्डरवरती अत्यंत चोख असं निगराणी ठेवण्यात आलेली आहे, त्या अनुषंगानं त्या सगळ्या कारवाया सुरू आहेत।